सुरगाणा तालुक्यातील अफजलपूरवाडी या गावी जाण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत नवीन रस्ता व पैनगंगा नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. पुलाच्या या नवीन बांधकामाजवळच बुलढाणा अजिंठा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी नदीचे खोलीकरण करून गौण खनिज वापरण्यात आले होते. रस्त्याच्या शेजारी नदीत खोल खड्डा पडलेला आहे. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली असून पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने अफजलपूर वाडीकडे जात असलेला एक ऑटो या खड्ड्यात पडला. या ऑटोमध्ये देऊळघाट येथील चालक शेख फरहान शेख आवेज पूर्ण बुडाले होते. ही घटना लक्षात येताच त्या ठिकाणी हजर नागरिकांनी धाव घेऊन ऑटो चालकाला बाहेर काढले व नंतर ऑटोही पाण्याबाहेर काढण्यात आला आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. संबंधित पुलाच्या ठेकेदाराने या बांधकामाजवळ कोणत्याही प्रकारचे सेफ्टी गार्ड लावलेले नाही. यामुळे पुलाच्या बांधकामाजवळ दोन्ही बाजूने सेफ्टी गार्ड लावण्यात यावे जेणेकरून भविष्यात अनुचित घटना घडणार नाही अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा तालुका अध्यक्ष आकाश माळोदे यांनी केली आहे. मी आकाश माळोदे अफजलपूरवाडी येथील रहिवासी असून देवघाट ते अफजलपूर रस्त्याचे अर्धवट अवस्थेत काम सध्या आहे. देवघाटजवळील पैनगंगा नदीवर पुलाचे काम अर्धे झालेलं आहे. त्या नदीशेजारी एक बुलढाणा अजिंठा रस्त्यावरील ठेकेदाराने तिथे गौण खनिज काढण्यात आलेलं आहे, मुरुम काढण्यात आलेलं आहे. त्या पुलाजवळ फक्त 5 फुटाचा रस्ता असले आहे आणि तिथे खड्डा खूप मोठा आहे व आज त्या ठिकाणी देवघाटातील एक मिरची घेऊन चाललेला ॲपे त्या खड्ड्यात पडला. त्या रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे व त्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्या ॲपे त्यात पडला. सुदैवाने त्या ॲपे चालकाची व असलेल्या कोणत्याही जीवितहानी झालेली नाही, परंतु पूर्ण मिरची त्या पाण्यात वाहून गेली आणि त्या रस्त्याने देवघाटेतील मजूर अफजलपूरवाडीतील लोक मोटरसायकल ट्रॅक्टर बैलगाडी घेऊन जात असतात व शाळकरी मुलंसुद्धा पायी जात असतात. त्यामुळे त्या खड्ड्याचा अंदाज येत नाही. तो खड्डा 15 ते 20 फूट आहे. त्या खड्ड्यात जर एखादा मुलगा पडला तर तो जीवानी जाईल अशी त्या खड्ड्याची अवस्था आहे. त्यामुळं संबंधित विभागातील मुख्यमंत्री सडक योजनेतील अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन त्या अर्जंटमध्ये त्याला सेफ्टी गार्ड लावण्यात यावे, अन्यथा खूप मोठी जीवितहानी होईल